खारघरमध्ये शिवसेना शहर प्रमुखाला मारहाण करण्यात आली आहे. शिवसेना शहर प्रमुखासह कुटुंबियांना मारहाण झाल्याचा प्रकार समोर आला आहे. CISF च्या 10 ते 15 जवानांकडून ही मारहाण झाली आहे. क्षुल्लक कारणावरून ही मारहाण करण्यात आल्याचं कळत आहे. CISF च्या जवानांना घेऊन जाणाऱ्या बसनं अचानक डावीकडे बस वळवल्याचा जाब विचारल्यामुळे परब कुटुंबियांना 10 ते 15 जवानांकडून मारहाण करण्यात आली आहे. शिवसेनेचे खारघर शहर प्रमुख प्रसाद परब यांच्यासह वाहनात असलेल्या इतरांना मारहाण करण्यात आली. परब कुटुंबियांना करण्यात आलेल्या मारहाणीविरोधात खारघर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास करण्यात आला आहे. यासंदर्भातली अधिकची अपडेट्स घेऊयात आमच्या प्रतिनिधी स्वाती नाईक यांच्याकडनं. स्वाती, खारघर मधली ही घटना आहे, शिवसेना शहर प्रमुखाला CISF च्या 10 ते 15 जवानांनी मारहाण केली आहे, या मारहाणीचं नेमकं कारण काय? नक्कीच हे जे मारहाणीचं कारण आहे अतिशय क्षुल्लक कारण आहे. ते म्हणजे खारघर मधून ह्या CFS च्या बस पण जात होत्या आणि त्याच वेळेला परब यांची जी कार आहे ती देखील जात होती आणि त्या कारला या बसने डाव्या साईडला दाबलं होतं. त्याचा जाब विचारण्यासाठी त्यांनी गाडी थांबवली आणि त्यावेळेला त्या ड्रायव्हरला खाली उतरण्यास सांगितले होते. यावरून बाचाबाची सुरू झाली आणि सर्व जे CFS चे जवान आहेत ते देखील उतरले आणि त्यांनी मारहाण करण्यास सुरू झाली. यामध्ये जे कुटुंबे सोडवण्यासाठी गेले होते त्यांना देखील मारहाण करण्याचं जे पोलीस मध्ये तक्रार करण्यात आली त्याच्यामध्ये लिहिण्यात आलेलं आहे. या प्रकरणात पोलिसांनी सध्या तक्रार घेतलेली आहे आणि समोर जे CISF चे जवान आहेत त्यांची देखील आता बाजू पोलीस घेणार आहेत. एक कुटुंबाला मारहाण प्रकरणात देखील गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. धन्यवाद स्वाती तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तर खारघर मध्ये शहर प्रमुखाला मारहाण करण्यात आलेली आहे. CISF च्या 10 ते 15 जवानांनी ही मारहाण केल्याचं कळत आहे. क्षुल्लक कारणावरून यांमध्ये वाद झाला आणि त्यानंतर या जवानांनी परब यांना मारहाण केलेली आहे.